महाविद्यालयात बाग बगीचात गल्लोगल्ली मुख्य रस्त्यांवर साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसाचं लोण आता थेट रुग्णालयापर्यंत पोहोचले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या परिसरात वाढदिवस साजरा करून रुग्ण असलेल्या मित्राला 40 जणांचे टोळके भेटायला गेले होते. इमारतीत शिरकाव करत गोंधळ घातल्याचं प्रत्यक्षदर्शींनी याबद्दल सांगितलं. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण होतं. ही घटना रविवारी रात्री 9 सुमारास घडली असून सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. तरुणांमध्ये सध्या वाढदिवस साजरा करण्याचं फॅड आहे, त्यामुळे अनेक जणांनी हल्ली वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती म्हणजे डोकेदुखी करून ठेवलंय. पिंपरी चिंचवडच्या महाविद्यालयीन तरुणांच्या अशाच एका वाढदिवसानं रुग्णालयातील रुग्ण भीतीच्या छायेत होते. हा वाढदिवस थेट महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या परिसरात साजरा केला आणि 40 अधिक जणांच्या टोळक्यानं रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत शिरकाव केला. वाढदिवसाच्या मोठमोठ्या शुभेच्छा देत आरडाओरडा केला आणि त्यामुळे रुग्णालयातील सर्वच जण काही काळ घाबरले होते. हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. ही घटना रविवारच्या रात्री घडलीय. रुग्णालयात शिरकाव करणाऱ्या तरुणांनी पिपाण्या वाजवल्या आणि उच्छाद मांडला. YCM सुरक्षा विभागानं तातडीनं पिंपरी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी 24 जणांना ताब्यात घेतले आणि प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं.